सुरुवात करायची आहे. चला वेळ कमी आपल्याकडे, सामन्याला सुरुवात करा. तर दोन्ही टीमला विनंती आहे आपला एक एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. माणिकलालू सोमा आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. घाटकोपरच्या विविध भागातून क्रिकेटचे चाहते देखील येत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये ज्यांनी हे मैदान गाजवलंय. आमच्या घाटकोपरच्या खेळाडूंना मात्र कधी रविवार येतोय असं होतं आणि रविवार आल्यानंतर कधी आचार्य अत्र क्रीडांगणात जातोय. टुर्नामेंटपेक्षा ज्या 100-200 रुपयाच्या ज्या मॅचेस असतात त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, बरोबर आहे ना. आणि ही खासियत आहे, गेली कित्येक वर्ष आम्ही ते पाहतोय. मैदानात सकाळी यायचं, अगदी संध्याकाळपर्यंत मैदानात थांबायचं, 5-5, 6-7, 7-7, 8-8 मॅच खेळायचं, परंतु दिवसभर मैदानातच थांबायचं असं मात्र प्रत्येकाचा नियम सातत्याने राहतोय. आणि कित्येक खेळाडू म्हणजे पूर्वीच्या काळापासून देखील, म्हणजे चेतन चाचा यांचं जरूर मी नाव या ठिकाणी आवर्जून घेईल, आणि असे बरेच खेळाडू या घाटकोपर नगरीने दिलेत. सध्याच्या घडला देखील जर पाहिलं तर प्रशांत चिखले असेल, नागेश शेट्टी असेल, त्याचबरोबर पिंटू पारचा असेल, सिद्धेश हुलावळे असेल, त्याचबरोबर राहुल सिंग असेल, ही जी नावं आहेत या क्रीडानगरीने दिलेली आहेत. या मैदानात व्ही सी कंडेरा असेल, अशी बरीचशी नावं जर मी येणाऱ्या कालावधीत मी ते जरूर घेईल जी या मैदानाने दिलेली देणगी आहे. आकाश इलेव्हन घाटकोपरसारखा संघ देखील या मैदानाने दिला आहे. चला सामन्याच्या दिशेने जाऊयात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, पिंटू आणि सचिन. बॉलरला जर नो बॉल दिला, दोन धावांची पेनल्टी. चांगला चेंडू या ठिकाणी पाहिला मिळतोय. गोलंदाज गणेश प्रणय इलेवन आणि सोनल टेलर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे टॉस करण्यासाठी या ठिकाणी लगेचच यायचं आहे. चांगला फटका खेळला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. हीच कल्पकता आहे या मैदानातील. गॅपमध्ये तुम्हाला चेंडू टोलवावा लागतो, धावा तुम्हाला कराव्या लागतात. तर सचिन स्ट्राईकवर येताना पाहिला मिळत आहेत. सचिन नाव जरी घेतलं तर क्रिकेटच्या देवाची आठवण होते, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची, ज्यांनी तुम्हा आम्हा सर्वांना क्रिकेट या खेळाकडे आकर्षित केलं. पुढचा चेंडू थोडासा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नात चेंडू यष्ट्यांच्या वरून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता, 4 षटकांचे सामने मात्र या ठिकाणी असणार आहेत. अगदी वेड लावून सोडलं या क्रिकेटच्या खेळाने. रविवारचा दिवस आला की आपण मैदानात येतो, रविवारच्या दिवसाची वाट पाहत असतो. घरच्यांनी कितीही मारलं तरी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रविवारी पुन्हा मैदानातच असतो. आपण क्रिकेट कधी सोडत नाही. आणि माझ्या मते इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने आयुष्यात सगळ्यात जास्त मार कशापासून खाल्ला असेल तर क्रिकेटच्या खेळापासूनच खाल्लाय. हा चेंडू बॅकफुटाचा खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या हातात. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फलंदाजांवर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न या गोलंदाजा. गणेश येत आहेत, गणेश लोकप्रिय आहेत तसे. आणि गणेश यांचे बरेचसे या ठिकाणी चाहते आहेत, सातत्याने मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. पर आज मात्र त्यांची बॉलिंग मात्र जरूर या ठिकाणी बोलते. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये बोलबाला आहे त्यांच्या गोलंदाजीचा. धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते 3 धावांवर हा धाव फलक. श्रद्धा सबुरी आणि विकास विकास इलेव्हन पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. 4 षटकांची लढती असेल याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा सज्ज होतात गोलंदाजीसाठी गणेश. हा फुल टॉस चेंडू होता, याला डोलावण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय. पाहूया झेल त्या ठिकाणी होतोय का. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय.
आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते दी. आणि एक आगळा वेगळा योगायोग पाहायला मिळतोय. गणेश तर टीम मध्ये खेळतात खेळतात, त्यांचे चिरंजीव ऋषी हे देखील मैदानात खेळतात. तर सर्वांना विनंती, या दोन्ही पिता पुत्रासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण क्रिकेटचं प्रेम पहा किती आहे. दोघे एकाच वेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. आम्ही करुणा कोटेन आणि तनुष कोटेन यांना पाहतो, चाच्याला पाहतो आणि चाच्यांचे चिरंजीव त्यांनाही पाहतो. आणि हा, आणि आज आणखीन एक पिता पुत्रांची जोडी खेळताना पाहायला मिळणार आहे, चेतन चाचा आणि विशाल चाचा. तर हे घाटकोपरचं क्रिकेट प्रेम आहे, इथे क्रिकेट कधीच थांबत नाही. अगदी संध्याकाळ झाल्यानंतर देखील तर दुसरं षटक धावसंख्या जर पाहिली तर झाली ती 5 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आणि 50 वर्षाचे ते देखील झालेले आहेत गणेश उमणे. आणि त्याचबरोबर विजूबाई तळेकर यांचा देखील 50वा वाढदिवस अख्ख्या पंतनगरला लक्षात राहिला असं झालाय, बरोबर ना. तर राष्ट्रवादी चषकाच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत असणार आहे. ईशान्य मुंबईचे माजी खासदार आणि संभाव्य खासदार, भावी खासदार देखील त्यांना तेच होणार आहेत, संजय दिना पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा राष्ट्रवादी चषक या ठिकाणी आपण पाहतोय. ज्यांच्या माध्यमातून घाटकोपर पूर्वेकडील प्रश्न सातत्याने सोडवले जातात. राखीताई जाधव गटनेत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई महानगरपालिकेतील, त्यांच्या माध्यमातून ह्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. या चेंडूला ऑनसाईडच्या दिशेने आता मात्र गणेश यांचे चिरंजीव गोलंदाजीसाठी ऋषी आलेले आहेत. पाहूया, धावसंख्या 1 ने पुढे जाते. काय जोडी आहे पिता पुत्रांची, आणि दोघांची शैली देखील थोडीशी सारखीच आहे. ऋषी गोलंदाजीसाठी, स्ट्राईक वर फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत पिंटू. चेंडू लेक्स्टमच्या बाहेर घोषित केला जातोय. पंचांकडून स्वैर चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुन्हा पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते दी 8 धावांवर. TennisCricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबला देखील तुम्ही लाईव्ह पाहू शकता. जे काही क्रिकेटचे चाहते मोबाईलवर देखील या सामन्याचा आनंद घर बसल्या देखील घेऊ शकता तुम्ही. या चेंडूला टोलावण्याचा प्रयत्न जर कव्हरच्या क्षेत्रात झाला आहे, एक धाव पूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी होते आणि त्या चुकीचा फायदा या ठिकाणी घेताना पाहिला मिळतात हे दोन्ही फलंदाज. सलामीची जोडी मात्र आता जमली आहे, धावा काढण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून या ठिकाणी केला जातोय. बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु थेट यष्टी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिला मिळते. या चेंडूला जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. गोषंकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू जाईल, एक धाव मात्र या ठिकाणी घेतली जाईल. अमित गुलतकर सरांना मी पंचांच्या भूमिकेत पाहतोय, पंकज आंबरे सर असतील त्याचबरोबरीने अजित पुत्रन सर असतील, या पंचांच्या भूमिकेत आम्ही या सर यांना पाहतोय. उत्कृष्ट असं क्रिकेट खेळताना पाहिलोय आणि आता मात्र पंचांच्या भूमिकेत त्यांना पाहिलं जात आहे. भव्य ओव्हर आर्म क्रिकेटचे सामने आपण या घाटकोपर पूर्वेकडील असणाऱ्या आचार्य यात्रे क्रीडांगणामध्ये आपण पाहतोय. राष्ट्रवादी चषक, सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत असेल. 2 षटकं झालेली आहेत, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 12 धावा. असं नाही की या मैदानात षटकार पाहायला मिळत नाहीत, या मैदानात शेवटच्या चेंडूवर देखील कित्येकांनी षटकार मारलेले आहेत. विशेष म्हणजे मी विजू तळेकर सरांचं देखील नाव घेईल, त्यांनी हा कारनामा केला या मैदानात. आणि
असे बरेचसे खेळाडू ज्यांनी या मैदानात षटकार मारून सामने जिंकून दिलेले आहेत. या मैदानात विशेष नागेश शेट्टीची फलंदाजी पाहायला आवडते. या मैदानात पिंटू पारचा त्याचबरोबरने रिटू चंदेली आहे देखील नाव मी घेईल, ज्यांनी लांबत लांबवर षटकार मारलेले आहेत या मैदानामध्ये. असे बरेच खेळाडू आहेत ज्यांनी हे मैदान गाजवलं आहे. मग 12 दोन षटकांची समाप्ती या ठिकाणी झाली. 12 धावा आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज बराचसा लांबवरचा रनअप आहे वेदांत. जेवढी लांबीची विकेट आहे कदाचित त्याहूनही लांबवरचा रनअप घेताना पाहिला मिळतो या खेळाडू. गणेश येत आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत. वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी पाहिला मिळाला होता. सोनल टेलर आणि प्रणय इलेव्हन दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. सोनल टेलर आपण यायचंय कारण प्रणय इलेव्हन तुलसीदास चौगुले आलेले आहेत. आजपासून मात्र या सोहळ्याला सुरुवात होते. आज उद्या आणि परवा 3 दिवस मात्र स्थानिक घाटकोपर पूर्वेकडील संघ आणि शुक्रवार शनिवार रविवार संपूर्ण महाराष्ट्रभरातील संघ या स्पर्धेत येतील. या चेंडूला मात्र फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलशंकित क्षेत्रात चेंडू जाईल. एक धाव. शशी सालियन यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामध्ये आपण मोलाचा वाटा पाहायला मिळतोय. त्याचबरोबरीने शशी पुजारी असतील. तर वेदांत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी वेगवान तेज तर्रार गोलंदाज. वेदांत गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्यांच्याकडून राहते आहे. फलंदाजांना थांबवणं हे त्यांचं कार्य आहे आणि या ठिकाणी पाहूयात फलंदाजांना मात्र विशेष स्ट्रगल करावं लागत आहे. 3 बाजूला असणारी सीमारेषा पाठीमागे षटकार चौकार नसणार आहे, तर केवळ घोषांकित क्षेत्र असेल. एक धाव त्या ठिकाणी मिळेल, परंतु चेंडू तुम्ही जर मैदानाच्या 3 बाजूला टोलवले तर षटकार चौकार त्याही ठिकाणी मिळणार आहेत. या चेंडूला मात्र काहीसा थांबून चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने पुल केला जातोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडूची फेक येते, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, पाहूया यशस्वी होत आहेत का. आणि तो करत असताना खेळाडू धावबाद, पहिला धक्का बसतोय या ठिकाणी विकास इलेव्हन संघाला. एक धाव कमी देखील घोषित केली आहे, म्हणजे एकच धाव या ठिकाणी घेतली जाईल. घाटकोपर पूर्वेकडील 32 संघ घाटकोपर पूर्वेकडील आणि प्रत्येक विभागाला संधी आहे. बहुतेक काही बिल्डिंगमधल्या टीम असतील, काही विभागामधील टीम असतील, काही मंडळांच्या टीम असतील, त्या सर्वांना मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी चषकामध्ये संधी मिळालेली आहे. कित्येक खेळाडू असतील जे आयुष्यभरातील पहिली नाईट स्पर्धा खेळतील, कारण या मैदानात नाईट स्पर्धा माझ्या मते मध्यंतरी एक स्पर्धा झाली होती. त्या अगोदर 8-10 वर्षापूर्वी स्पर्धा मोजक्या काही स्पर्धा आणि त्याचबरोबर घाटकोपरच्या इतिहासातील, कारण युके टायगर 2,22,000 झाली आहे, तर यावेळेला मात्र 3 लाखाची स्पर्धा राष्ट्रवादी चषक पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावांवर. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घाटकोपर पूर्व तालुका, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई महानगरपालिकेतील गटनेत्या आणि या परिसराच्या कार्यसम्राज्ञी नगरसेविका राखीताई जाधव यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली जाते. ईशान्य मुंबईचे माजी खासदार आणि संभाव्य खासदार संजय दिना पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राष्ट्रवादी चषक आपण या ठिकाणी पाहतोय. 2019 सुरुवातीलाच मात्र एक मोठी स्पर्धा तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला येते आणि पहिले 3 दिवस मात्र घाटकोपर मधील 32 संघांमध्ये ही स्पर्धा रंगताना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने सतीश अण्णा सालियन यांचं देखील आम्ही मनापासून आभारी असू, कारण त्यांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली आहे. कारण डोळे दिपवणारं आयोजन घाटकोपर नगरीमध्ये त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. स्वतः क्रिकेटचे चाहते आहे. 10 चेंडू पिचिंग झाली, तदनंतर वळण घेतलं, बॅट चिकाडा घेतली आणि यष्टी रक्षकाच्या हातात विकेटचं पतन. चुकला तो हुकला
तीन षटक संपत आहेत. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती सोळा धावा. दोन षटकांमध्ये 12 होत्या, या षटकात 4 धावा आल्या. पाहूया शेवटचं षटक. सर्वांना विनंती असेल घाई करायची आहे. हॅलो हॅलो हॅलो. तर ह्या ठिकाणी क्रिकेट रसिकांना त्याचप्रमाणे खेळाडूंच्या माहितीसाठी मी या ठिकाणी विशेष सूचना आपण सूचित करतो की या ठिकाणी सन्माननीय सतीश अण्णा साली आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी चेतन चाचा यांनी देखील खूप मेहनत केलेली आहे. त्यांच्या वतीने त्यांच्या मार्गदर्शनाने आज या ठिकाणी एक निर्णय घेण्यात येतोय, तो म्हणजे या स्पर्धेमध्ये आपल्या घाटकोपर पूर्व विभागातील जे खेळाडू 45 वर्षीय पूर्ण खेळाडू आज काही कारणास्तव आपल्या ह्या विभागामध्ये जर नसेल राहत असेल, परंतु कुठे ना कुठे आज ते राहत आहेत, परंतु ते खेळाडू आपल्या या स्पर्धेमध्ये जर कुठला संघ घेत असेल तर कुठल्याही संघाने ऑब्जेक्शन घेता कामा नाही आहे. तर ते 45 वर्षीय खेळाडू जर कुठल्या संघातून खेळत असतील तर त्यांना ह्या ठिकाणी मान्यता देणार आहे असा निर्णय ह्या पण ते खेळाडू 45 वर्षीय जे खेळाडू आहेत ते आपल्या घाटकोपर पूर्व विभागातील असलेले पाहिजे हा देखील निर्णय ह्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. घाटकोपर पूर्व परिसरातील आता इतरत्र कुठे राहायला गेले असतील तरी चालतील, परंतु घाटकोपरचे पूर्व निवासी असतील परंतु 45 वर्ष वय त्यांचं असेल तर त्यांना कोणत्या खेळण्यास मुभा देण्यात आलेली आहे. भले ते घाटकोपरमध्ये आज नसतील राहत तरी देखील, कारण त्यांची ऋणानुबंध त्यांचं एक नातं घाटकोपर पूर्वेशी जोडलं गेलेलं आहे आणि त्याचमुळे की हा निर्णय सतीश अण्णा सालियन सर असतील, त्याचबरोबरीने चेतन चाचा असतील, त्याचबरोबरीने मुन्ना सर असतील, या सर्वांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. क्रिकेट रसिकांच्या बसण्याची देखील व्यवस्था केली आहे आणि प्रेक्षक गॅलरी देखील पाहायला मिळत आहे. जणू काही सुप्रिमोच्या मॅचेस आपण पाहतोय की काय, अशाच प्रकारचा आनंद येताना पाहायला मिळतोय आणि ही पर्वणी आहे क्रिकेट रसिकांसाठी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सियोगचा पुढचा चेंडू टोलावण्याचा प्रयत्न होतोय. ऑन साईडच्या दिशेने स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक अतिशय तत्परतेने चेंडूची फेक करतायत. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि धावा काढाव्या लागतील, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये गोलंदाजाचं काम आहे फलंदाजाला धावांपासून रोखणं आणि फलंदाजाचं काम आहे गोलंदाजाने टाकलेला चेंडू हा गॅपमध्ये टोलावणं किंवा डायरेक्ट मैदानाच्या बाहेर फेकून देणं. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाते गोलंदाजांनी फलंदाजांकडून. गोलंदाज आणि फलंदाज यांच्या युद्धात आता कोण यशस्वी होतोय ते पाहायचं आहे. अगदी पूर्वीच्या काळापासून जर पाहायचं झालं तर या पंतनगरचं क्रिकेट एक बलवान क्रिकेट राहिलं आहे आणि सातत्याने चांगल्या चांगल्या टीम या पंतनगरमध्ये पाहायला मिळाल्या. सुपर असेल, पंतनगर बॉईज असेल, आझाद असेल, नवजीवन असेल, RCC असेल, असे कित्येक संघ सुरुवाती सायक्लॉन असेल, हे सर्व संघ आम्हाला पूर्वीच्या कालावधीपासून या ठिकाणी पाहायला मिळाले. कोलोर टप्प्याचा चेंडू होता ऑनसाईडच्या. प्रणय 11 सध्याच्या घडला खूप चांगले खेळत आहेत. आकाश 11 या मुंबईला दिलेली देणगी, एक मोठा संघ आकाश 11चा याच मैदानातून येताना पाहायला मिळाला. 1&1 आपण पाहिलं, असे कित्येक संघ या मैदानातून येताना पाहायला मिळाले. पुजारी टायगर्स देखील पाहतो, याच मैदानातील काही खेळाडू त्या संघात खेळताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 20 जाते शेवटचं षटक सुरू असताना. सियोग
आनंद गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आम्ही आनंद यांना पाहतोय. राष्ट्रवादी चषक 2019 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. प्रयत्न सक्सेसफुल होतोय, परंतु एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? हो, केला जातोय. शेवटचा षटक आहे आणि ही प्रयत्न करत असताना खेळाडू धावबाद. विकास इलेवन संघाचे विकास मात्र माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32 संघ घाटकोपर पूर्वेकडील. मैदानाच्या बाजूला कटआउट जर आपण पाहिले तर माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा कटआउट आपण पाहतोय. त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी धनंजय मुंडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांचा कटआउट पाहतोय. सुप्रियाताई सुळे यांचा कटआउट पाहतोय. सचिनभाऊ आहिर यांचा कटआउट पाहतोय. संजितीना पाटील यांचा कटआउट आपण पाहतोय. त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेबांचा, छगन भुजबळ साहेबांचा, सुनील तटकरे साहेबांचा, त्याचबरोबर जयंत पाटील साहेबांचा, हे सर्व कटआउट आपण या ठिकाणी पाहतोय. या चेंडूवर मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर. घोषांक क्षेत्रात चेंडू जाईल. अमित गोलतकर सर कळवत आहेत एक धाव. धाव संख्या जर पाहिली तर चार षटकांची समाप्ती होते आणि धाव संख्या झाली 22. विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. सोनल टेलर टीम आलेली नाही अजून. आलेत का सोनल टेलर कॅप्टन? हा चला कॅप्टन टॉस करून घ्यायचा आहे. प्रणय इलेवन तुलसीदास चौगुले, चला टॉस करून घ्या. आपल्याकडे वेळ कमी आहे. सर्व टीमला विनंती आहे, व्हाईट अँड व्हाईट कंपल्सरी आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. प्रत्येक बऱ्याचशा टीम आहेत त्या बऱ्याच कालावधीनंतर मैदानात देखील उतरतील. या घाटकोपरचा एक बुलंद आवाज म्हणजे विजय लोखंडे सर, त्यांना देखील काल वाढदिवस होता, त्याच्या देखील शुभेच्छा. आणि त्यांचा आवाज देखील या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही जरूर ऐकणार आहात. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव टाकले जातात वेदांसाठी. अजूनही 22 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. सामन्यात सुरस निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहतोय. प्रशांत चिखले घाटकोपर क्रिकेटमध्ये नव्हे तर मुंबईतील एक मोठं नाव. या चेंडूला ऑनसाईडच्या दिशेने डोलावण्याचा प्रयत्न केला जातो. एक धाव पूर्ण केली जाते. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? आणि हो, थोडीशी संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करतायत. दोन धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. तर सव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा पिंटू विधानसाठी. या चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न होतोय कवच्या क्षेत्रात, परंतु झेल पकडला जाईल. विकेटचं पतन. पहिला धक्का बसतो या ठिकाणी सध्या सबुरी संघाला. डीजे
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. मितेश तर पाहूया मितेश कशा प्रकारे खेळ करतायत. चांगली गोलंदाजी होताना पाहिला मी त्या गोलंदाजाची. पिंटू पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर पहिले दोन चेंडू निर्धाव टाकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मात्र धावा आल्या. त्यानंतर बाद होऊन माघारी परतावा लागलं. या ठिकाणी देखील समोरच्या दिशेने चेंडू टोलावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवर जेल सुटला जातोय. सीमारेषेच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. पाहूया सीमारेषा पार देखील होतोय. चौकार धन्यवाद. अमितच्या बॅटमधून निघाला हा चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पिंटू धावत आलेले आहेत या षटकात अपेक्षाप्रमाणे. आता मात्र रिवर्स स्ट्रोक खेळला जातोय. अतिशय सुंदर फटका सीमारेषेच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार रिवर्स चौकार मात्र या स्पर्धेतील पहिला रिवर्स चौकार मारतोय हा फलंदाज अमित. तर 10 धावा झालेल्या आहेत. पहिले षटक संपतंय. दोन चौकार मारले गेलेले आहेत. समोर समालोचन कक्षाच्या समोरून सर्वांना विनंती आहे कृपया बाजूला व्हा. बाजूला बऱ्याचशा खुर्च्या आहेत त्या ठिकाणी येऊन विराजमान व्हा. आणि दोन्ही बाजूला जे डगआउट आहेत ते प्लेयर लोकांसाठी आहेत. प्रेक्षकांना विनंती आपल्यासाठी बसण्याची व्यवस्था केली आहे. जे बॅटिंग करणारी टीम आहे त्याला त्यांना बसण्याची त्या ठिकाणी जागा द्या. विनंती आहे. हो. अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि विकेटचं पतन होईल. बाद होऊन बाघारी परतेल मात्र हा फलंदाज. सर्व टीमला विनंती आहे ज्या टीमचा 12th मॅन या ठिकाणी समालोचन कक्षात नसेल त्या टीमचे 2 रन मायनस करण्यात येतील. आणि असा 12th मॅन पाठवा ज्याला सगळ्यांचे नावे माहिती असतील. आणि खोटी टोपण नावं नाही खरी नावं माहिती असतील असं पाठवा. धावसंख्या जर पाहिली तर एकडे पुढे जाताना पाहिला मी ते धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावांवर हा धावफलक जाताना पाहिला मिळेल. एक धाव घोषणकी चित्र चेंडू जातोय. धावसंख्या जर पाहिली तर एक ने पुढे जाईल. घाटकोपर नगरीसाठी मात्र एक आजचा दिवस मात्र खूप मोलाचा आहे. खूप मोठं आयोजन गेले कित्येक वर्षानंतर मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे.
आणखीन एक चांगला फटका आहे फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. धावसंख्या एक ने पुढे जाईल. धावसंख्या पुढे गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावांवर. दुसरं षटक सुरू असताना अजूनही 10 धावांची आवश्यकता विजयासाठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घाटकोपर पूर्व तालुका आयोजित असणारी स्पर्धा संजय दिना पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राष्ट्रवादी चषक भव्य ओहराम नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई महानगरपालिकेतील गटनेत्या आणि या परिसरातील काँग्रेस सम्राज्ञी नगरसेविका राखीताई जाधव यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. चांगला चेंडू या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होईल. दोन षटकांची समाप्ती होते. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोचते ती 13 धावा. डीजे 14 तर षटकं संपलेली आहेत ती 2 आणि धावा झाल्या आहेत त्यात 14 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 2 गडी बाद देखील झाले आहेत. अजूनही 9 धावा आणि 12 चेंडूंची आवश्यकता. 12 चेंडू बाकी आहेत. TennisCricket.in वर या स्पर्धेचं लाईव्ह चित्रण देखील आपण पाहू शकतो. का वरच्या दिशेने मारलेला आणखीन एक सुंदर फटका. त्याच फलंदाजा अर्थातच अमितच्या बॅट मधून निघालेला फटका. जातो चेंडू सीमा रेषा पार. धावसंख्या 4 ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोचते ती 18 धावांवर. अमितने मात्र प्रभावित केलंय ज्या पद्धतीची फलंदाजी करतोय. 3 चौकार मारलेत. एक समोर एक रिवर्स मारलाय. एक आता कव्हरच्या दिशेने. असे 3 चौकार आतापर्यंत खेळलेले आहेत अमितने. पुन्हा एक चांगला फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न. धावाची संधी अमित पाहूया. आणि धावाच्या रूपात बाद होऊन माघारी परतावं लागते अमित यांना. विकेटचं पतन. डीजे तीन गडी बाद झालेत आणि 18 धावा धावफलकावर देखील होताना पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील विकास. तर स्ट्राईकवर फलंदाजीसाठी संतोष.
व्हाइट बॉल स्वयं चेंडू घोषित केला जातोय. धावसंख्या पुन्हा एकदा एक ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावांवर. धावफलक जाताना पाहायला मिळेल. TennisCricket.in वर ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह तुम्ही पाहू शकता. स्कोर बस ऍप आहे, या ऍपवर देखील तुम्ही ही क्रीडा स्पर्धा स्कोरिंग ऑनलाईन स्कोरिंग पाहू शकता. या चेंडूला मात्र टोलावला जात आहे मिड विकेट क्षेत्रात. एक धाव पूर्ण केली जाईल. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या 2 ने भर होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावांवर. एक धाव कमी घोषित केली जाणार आहे कारण चुकीच्या पद्धतीने धाव घेतली आहे. आणि विजय ठरतो या ठिकाणी संघ. विजय संघाचं अभिनंदन. श्रद्धा सबुरी संघ विजय झालाय. राष्ट्रवादी चषकाच्या पुढच्या फेरीत जाऊन दाखल झालाय.